राजधानी राजधानी ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. अकोला जिल्हा येथील अत्यंत पुरातन राजेश्वर महादेव मंदिर, या मंदिरामध्ये अनेक देवी देवतांचे अजून मंदिर आहेत आणि या मंदिराचे खूप वेगळ्यावेगळ्या आख्यायिका आहेत. या मंदिराची जेव्हा कावड पालखी निघते ते अत्यंत विलोभनीय एक वेगळंच दृश्य असतं. हजारोंच्या संख्येने भाविक इथे खूप श्रद्धेने त्या याच्यामध्ये भाग घेतात आणि आपल्या खांद्यावर आपण ते बघितलं ते दृश्य तर अत्यंत विलोभनीय एक वेगळं दृश्य ते बघायला मिळतं की किती मोठी अशी लांब ही असते आणि ती कशी काय ती मंदिरापर्यंत ती पालखी जाते हे बघण्यासारखं दृश्य आहे. त्याचबरोबर या मंदिरामध्ये काल हरिहर भेट संपन्न झाली, देवदिवाळी साजरी झाली. या अत्यंत देवदिवाळीचे अत्यंत असंख्य हजारो असे दिवे लोकांनी लावलेले होते, भाविकांनी लावलेले होते आणि सुंदर पद्धतीने ते मंदिर सजवलेलं होतं आणि भाविक दर्शनासाठी मोठ्या गर्दीने मोठी मोठी लाईन तिथे होती आणि भाविक दर्शन करत होते. आज आपण अकोला जिल्ह्यातील अतिशय भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं प्रेरणास्थान असलेलं भाविक इथे आज आपलं हे राजराजेश्वर मंदिरात आपण इथे उभं आहोत. या परिसरात आपण उभं आहोत. आपण बघू शकता की हे राजराजेश्वर मंदिरमध्ये इथे आज देवदिवाळी, काल इथे हरिहर भेट संपन्न झाली, आज इथे देवदिवाळी साजरा करण्यात आता रात्रीचे 12:30 आहेत. तरी सुद्धा भाविकांनी इथे मोठ्या प्रमाणात इथे गर्दी केलेली आहे. भाविकांचं अत्यंत श्रद्धास्थान असलेलं असं हे राजराजेश्वर मंदिर, इथे विलोभनीय असं दृश्य आपल्याला दिसतंय, नेत्रदीपक दृश्य असं दिसतंय. भाविक मोठ्या प्रमाणात इथे दर्शनासाठी आलेले, प्रत्येक जागेजागेवर दिवे लावलेले आणि या दिव्यामुळे असं नयनरम्य असं सुंदर दृश्य आणि श्रद्धेने भाविक इथे येतात, श्रद्धेने इथे नतमस्तक होतात देवापुढे आणि त्यांच्या मनोकामना इथे पूर्ण होतात आणि अशा पद्धतीने अतिशय सुंदर रीतीने ती देवदिवाळी इथे साजरी होताना आपल्याला आपण बघतोय. आपण दाखवूया पुढील सर्व प्रसंग आमच्या दर्शकांसाठी आणि जाणून घेऊया इथल्या काही भक्तांकडनं या मंदिरासंदर्भातली माहिती आणि त्याचबरोबर आजच्या ह्या देवदिवाळीचं काय महत्व आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी मी आशिष रांदरसे हरीश मारू श्रद्धेने दर्शन करत होते. अत्यंत असं सुंदर दृश्य आणि या सगळ्या संदर्भात जाणून घेतलंय आम्ही येथील भाविकांकडनं भक्तांकडनं. तर जाणून घेऊया आपण पण या सगळ्या दृश्यातनं आणि त्यांच्या भाविकांनी जे कथन केलेलं आपल्याला जे काही आहे देवदिवाळी आणि हरिहर भेट नेमकं काय असतं तर जाणून घेऊया या बातमीद्वारे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू. आपण बघतोय हे राजराजेश्वर मंदिर अकोला येथील हे पालखी जी निघते, भाविकांचं श्रद्धास्थान जिथे त्याला कावड म्हणतात ते पालखी अशा पद्धतीने इथे निघते, त्याचं हे इथे सुंदर आणि विलोभनीय दृश्य. भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. अतिशय सुंदर अशा दृश्य आज देवदिवाळी आणि सोमवार आणि अकोल्याचं हे श्रद्धास्थान असलेलं राजराजेश्वर मंदिर. तर हे राजराजेश्वर मंदिर इथले हे आतील हा हे दृश्य, इथे अतिशय सुंदर अशी रांगोळी आणि दिव्याने सजवलेलं सगळं, त्यानंतर समोर मंदिराचा तो गाभारा, वरती शिवपरिवार दाखवलेला आहे आणि बघतोय आपण की भाविकांनी किती मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. सुंदर असं विलोभनीय दृश्य, नेत्रदीपक असं दृश्य, दिवे लावलेलं, देव दिवाळी सोमवार आहे आणि हे राजराजेश्वर मंदिर अकोल्याचं. जय भोलेनाथ, श्री राजराजेश्वर भगवान की जय. अभी हम लोग बाबा श्री राजराजेश्वर महाराज के मंदिर में हम सभी यहाँ खड़े हैं. अकोला नगरी का ये सबसे पौराणिक पुरातन बाबा राजराजेश्वर महाराज का ये मंदिर, जिसकी कथाएं, जिस मंदिर से जुड़ी हुई अनेकों कथाएं हैं. बाबा की पवित्र दरबार में आज देव दिवाली मनाई जा रही है और कल हम लोगों ने बहुत ही सुंदर सबने हरिहर मिलन का आनंद लिया और आज बाबा के दरबार में देव दिवाली, देवताओं के द्वारा आज के दिन दिवाली मनाई जाती है और हम लोगों की जो दिवाली है वो हम लोग अमावस्या की जो 15 दिन पहले हमने दीपावली पूजन किया, आज देवताओं की दिवाली है और कल हरिहर का मिलन हुआ, भगवान शिव और भगवान विष्णु का मिलन. उसकी कथा हरिहर मिलन की ऐसी है कि भगवान श्री नारायण योग निद्रा में जाते हैं 4 महीने के लिए, तो वो सृष्टि का सारा कार्यभार भगवान शंकर को देके जाते हैं और 4 महीने बाद में चतुर्मास के बाद में फिर भगवान श्री
शंकर जी भगवान श्री नारायण को विष्णु जी को देव उठनी एकादशी के बाद वैकुंठ चतुर्दशी यानी हरिहर मिलन के दिन वो कार्यवार सौंपते हैं, इसलिए हरि और हर का मिलन, इसलिए हरिहर मिलन वो तो पौराणिक कथा जब से चली आ रही है और अनेकों कथाएं हरिहर मिलन के दिन शास्त्रों में उपलब्ध है। और कल हमने उसका आनंद लिया, आज देव दिवाली का हम सब आनंद ले रहे हैं और सभी भक्तों को हम सबकी तरफ से जय बोलना। जय बोलना। भगवान शिव और भगवान विष्णु का मिलन, सुंदर मिलन को देखते हुए सभी देवताओं ने अपने अपने घरों में प्रभु की विशेष पूजा की, अर्चना की और दीपक लगाकर उस दिन से देव दिवाली का त्यौहार देवताओं ने शुरू किया। इसलिए देव दीपावली जो देवताओं की दिवाली है, इस दिन मंदिरों को भक्तों द्वारा सजना बहुत जरूरी है। उसी भक्तों के द्वारा की गई सजावट को हम सब देख रहे हैं और उसका हमें ये रहे हैं कि हजारों दीपक मंदिर में जगमगा रहे हैं। जय भोलेनाथ। जय भोलेनाथ। जय भोलेनाथ। बहुत बहुत धन्यवाद शर्मा जी, आपने हमसे बात करी, हमारे दर्शकों का आपने एकदम महत्वपूर्ण इसी मालूमात हमारे दर्शकों को दी और इसके लिए हम आप हमारे प्रबंध भूमि चैनल की ओर से आपका धन्यवाद अदा करते हैं। जय बोल। ये जो है ना हे अकोल्याचं राजराजेश्वर मंदिर आहे, आपण बघतोय अकोल्याचं कुलदैवत आणि आज सोमवार आणि देवदिवाळी अशा या निमित्ताने भाविकांनी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे आणि अतिशय सुंदर असं विलोभनीय दृश्य आपल्याला बघायला मिळते। आपण बघू शकतो की मंदिराच्या चहूकडे सगळीकडे इथे दिवे लावलेले आहेत आणि दिव्याच्या याच्यामुळे अतिशय सुंदर विलोभनीय दृश्य आपल्याला दिसत आहे। आत्ताचे रात्रीचे 12 वाजता आहेत तरी देखील भाविकांनी इथे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। आपण बघू शकतो की अजूनही इथे किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, भाविकांची अजूनही लाईन आहे। अतिशय सुंदर आणि विलोभनीय दृश्य अकोल्याचं हे राजराजेश्वर मंदिर, जे भाविकांचं श्रद्धास्थान आहे,
आज आपण अकोला जिल्ह्यातील अतिशय भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं प्रेरणास्थान असलेलं भाविक इथे आज आपलं हे राजराजेश्वर मंदिरात आपण इथे उभा आहोत। या परिसरात आपण उभा आहोत। आपण बघू शकता की हे राजराजेश्वर मंदिर मध्ये इथे आज देवदिवाळी, काल इथे हरिहर भेट संपन्न झाली, आज इथे देवदिवाळी साजरा करण्यासाठी आता रात्रीचे 12:30 वाजता आहे, तरी सुद्धा भाविकांनी इथे मोठ्या प्रमाणात इथे गर्दी केलेली आहे। भाविकांचं अत्यंत श्रद्धास्थान असणार असं हे राजराजेश्वर मंदिर, इथे विलोभनीय असं दृश्य आपल्याला दिसतंय, नेत्रदीपक दृश्य असं दिसतंय। भाविक मोठ्या प्रमाणात इथे दर्शनासाठी आलेले, प्रत्येक जागे जागेवर दिवे लावलेले आणि या दिव्यामुळे असं नयनरम्य असं सुंदर दृश्य आणि श्रद्धेने भाविक इथे येतात, श्रद्धेने इथं नतमस्तक होतात देवापुढे आणि त्यांच्या मनोकामना इथे पूर्ण होतात आणि अशा पद्धतीने अतिशय सुंदर रीतीने ती देवदिवाळी इथे साजरी होताना आपल्याला आपण बघतोय। आपण दाखवूया पुढील सर्व प्रसंग आमच्या दर्शकांसाठी आणि जाणून घेऊया इथल्या काही भक्तांकडनं या मंदिरासंदर्भातली माहिती आणि त्याचबरोबर आजच्या या देवदिवाळीचं काय महत्व येते। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी मी आशिष रांदर सहित हरीश मारू। ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लीज